नागपूरला काल मुसळधार पावसानं झोडपून काढलं. पहाटे 5:30 ते 11:30 दरम्यान 6 तासात नागपूरमध्ये तब्बल 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात अक्षरशः हाहाकार उडाला. नंदनवन, मानेवाडा, नरसाळा, हुडकेश्वर, बेसा, शिवशक्तीनगर, ओम शांतीनगर, पिपळा फाटा यासह शहरात अनेक भागांमध्ये पाणी साचलं. तसंच प्राईड हॉटेलकडून विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरही गुडघाभर पाणी साचलं होतं. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे अन्नधान्य, घरातील साहित्य तसंच इतर सामानाचंही मोठं नुकसान झालं. अर्धवट सिमेंटचे रस्ते आणि उड्डाणपुलांची कामं तसंच महापालिकेच्या नालेसफाईची या पावसानं पुरती पोलखोल केलेली आहे. यावरूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. विकास कामांची चमकोगिरी नागपूरकरांनी अनुभवली अशी टीका त्यांनी केली आहे. विकासाच्या नावावर जी काही चमकोगिरी करली जाते, दाखवली जाते, या मागच्या वेळेसच्या पावसाने अख्खा नागपुरातील करोडो लोकांचं रुपयाचं नुकसान झालं आणि अनेक लोकांची घरं, घरातील सामानाचं, धान्याचं नुकसान झालं. त्याची मदत अजूनही मिळाली नाही. 257 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी नागपुरात विकासाच्या नावानं आता बोंबाच आहेत असंच म्हणावं लागेल.